मी छायादेवी अरविंद माळी, प्रभारी गट शिक्षण अधिकारी माळा पंचायत समिती इस्लामपूर. मुथा फाउंडेशन आणि एसआरटी पुणे यांच्या वतीनं 3 जानेवारी 2015 रोजी महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या काही तालुक्यातली एक शाळा निवडली होती. त्यामध्ये आमच्या जिल्हा परिषद शाळा रेट्रियन रक्ष शाळेची निवड करण्यात आली होती. तर त्या ठिकाणी कार्यरत असलेले श्रीयुत मोकाशी सर आणि त्यांचे सहकारी यांनी मूल्यवर्धनचा उपक्रम आपल्या शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने राबवले आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतोय की त्यावेळी 39 पट असणारी ही शाळा आज या शाळेचा पट 121 झालेला आहे. म्हणजे द्विशिक्षकी शाळेवरून आज या शाळेचं रूपांतर 4 शिक्षकी शाळेत झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, स्वावलंबन, जबाबदारीची जाणीव निर्माण झालेली आहे. मुथा फाउंडेशननं सुरू केलेलं, महाराष्ट्र शासनाच्या मदतीने सुरू केलेला हा मूल्यवर्धनचा कार्यक्रम अतिशय चांगला आहे आणि याचे अनेक पॉझिटिव्ह रिपोर्ट्स या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले आहेत. मला आठवते की मुथा फाउंडेशन आणि सांगली जिल्हा परिषद यांच्या वतीनं एकदा रेटरनाच्या शाळेमध्ये आम्ही सर्व टीम गेलो होतो. त्यावेळी आम्ही जेव्हा वर्गात गेलो आणि आमच्यापैकीच एकाच्या पायामध्ये चप्पल होतं, त्यावेळी एक मुलगी सहज पुढे आली आणि ती म्हणाली, मॅडम प्लीज प्लीज मॅडम तुम्ही बाहेर जा आणि बाहेर तुमच्या चपला काढून पुन्हा आत या. म्हणजे या मूल्यवर्धनच्या उपक्रमांमधून मुलांनी आपल्या शाळेमध्ये आपल्या वर्गांचे नियम केलेले आहेत आणि फक्त हे नियम केलेले आहेत असं नाही तर त्याची अंमलबजावणीही चांगल्या प्रकारे केली जाते. मुलांच्या मध्ये आत्मविश्वास या कार्यक्रमाने निर्माण झालेला आहे आणि हा जो उपक्रम आहे मूल्यवर्धनचा, हा उपक्रम फक्त विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणारा किंवा शाळेला पूरक आहे एवढा असाच नाही, तर या उपक्रमामुळे समाजामध्ये असेल किंवा कुटुंबामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. तर एका शाळेमध्ये मी गेले होते आणि तिथल्या मूल्यवर्धनच्या कार्यक्रमाचा आढावा घेत असताना मॅडमनी मला सांगितलं की मॅडम या मुलीकडून तुम्ही ऐका की मूल्यवर्धनचा काय फायदा झालेला आहे. मी त्या मुलीला विचारलं की बाळा काय झालं नेमकं, मूल्यवर्धनचा तुला काय फायदा झाला, तर तिनं मला असं सांगितलं की मॅडम माझे आजोबा खूप तंबाखू खायचे आणि मला मॅडमनी सांगितलं होतं व्यसनाचे तोटे काय आहेत, तंबाखू खाण्यामुळे काय दुष्परिणाम होतात. मग मी माझ्या आजोबांना सांगितलं की आजोबा तुम्ही तंबाखू खाऊ नका, पण सुरुवातीला त्यांनी माझं ऐकलं नाही, पण नंतर म्हणजे मी त्यांना वारंवार सांगितल्यामुळं किंवा मी त्यांच्याकडे हट्ट केल्यामुळं माझ्या आजोबांनी तंबाखू खाणं पूर्णपणे सोडून दिलं आणि म्हणजे याचा मला खूप आनंद झालेला आहे. म्हणजे बघा, तर या मूल्यवर्धनचा फायदा फक्त शाळेसाठीच झाला असं नाही तर कुटुंबामध्ये सुद्धा या मूल्यवर्धनचा फायदा झालेला आहे. 2017 पासून सांगली जिल्ह्यामधल्या सर्व तालुक्यांमध्ये सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हा उपक्रम आयोजित केला जातोय. भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही जी 4 मूल्य आहेत, या 4 मूल्यावर आधारित आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 नुसार मूल्यवर्धनचे वेगवेगळे उपक्रम शाळांमध्ये राबवले जात आहेत. आता आमच्या मावा तालुक्यामध्ये तर जिल्हा परिषदेच्या जवळजवळ सर्व शाळांमध्ये स्नेहसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा मूल्यवर्धनावर आधारित गीतं किंवा मूल्यवर्धनावर आधारित असे नाटिका, एकांकिका सुद्धा सादर केल्या जात आहेत आणि त्याचा परिणाम हा शाळा आणि समाज यांच्या जडणघडणीमध्ये होत आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचं ध्येय आहे आणि या ध्येयाच्या दृष्टीनं, ध्येयाची पूर्तता होण्याच्या दृष्टीनं मूल्यवर्धनचे उपक्रम हे अतिशय फायदेशीर आहेत. माझ्या तालुक्यातल्या सर्व शिक्षकांचं, 1 ते 5वीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचं, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, आता जरी मी आड गट शिक्षण अधिकाऱ्याचा चार्ज असला तरी मी विस्तार अधिकारी आहे, माझं स्वतःचं, माझ्या सहकाऱ्यांचं मूल्यवर्धनचं प्रशिक्षण झालेलं आहे. म्हणजे समाजामध्ये किंवा शाळेमध्ये आपण वागताना कसं वागावं, कसं बोलावं, कारण विद्यार्थी हे अनुकरण प्रिय असतात, शिक्षकांचं अनुकरण विद्यार्थी करतात, तर अतिशय चांगला सुंदर असा मेसेज या मूल्यवर्धनच्या उपक्रमामधनं शाळांमध्ये दिला जात आहे आणि आमच्या तालुक्याची गुणवत्ता वाढण्यामध्ये या मूल्यवर्धन उपक्रमाचा निश्चितच फायदा झालेला आहे.
आणि म्हणून मला मुथा फाउंडेशन आणि त्यांचे मूल्य वर्धनची टीम त्याचबरोबर एससीआरटी पुणे यांना खूप धन्यवाद द्यावेसे वाटते. तर या मूल्यवर्धन उपक्रमासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.